जादू टोण्याच्या संशयातून बारसेवाडात दोघांना जिवंत जाळण्याच्या घटनेची शाई वाढते ना वाढते तेच तालुक्यात 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास जादू टोण्याच्या संशयावरून वृद्धाला गावातील समाज मंदिराच्या मांडवात बांधून लाथा मुक्यांनी मारहाण केली. येडावरच न थांबता आरोपींनी गरमसळीचे चटके वृद्धाच्या शरीराला देत सोडून दिले. ही घटना एटापल्ली तालुक्याच्या जांभिया येथे 30 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दलसू मुक्का पुंगाटी वय 60 असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. जांभिया हे गाव गट्टा पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. दलसू पुंगाटी यांना बेधम मारहाण होत असल्याचा प्रकार गट्टावरून एटापल्लीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने पाहिला. एटापल्लीत आल्यानंतर त्याने चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ठाणेदार नीलकंठ कुकडे यांना कळविले. ठाणेदार कुकडे यांनी गट्टा पोलिसांना ही माहिती दिली तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी सकाळी गट्टा पोलीस जांभिया गावात पोहोचले. पुंगाटी यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. पुंगाटी यांच्या नातेवाईकांनीही गट्टा पोलीस मदत केंद्रात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी 30 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करून दुपारी 8 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या समय सूचकतेने दलसू पुंगाटी यांचे प्राण वाचले. एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा येथे जादू टोण्याच्या संशयावरून जमीन देवाजी तेलामी व देऊ कटिया अतलामी या दोघांना जिवंत जाळण्याच्या घटनेबाबत संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत असतानाच बारसेवाड्याच्या घटनेआधी 29 एप्रिल रोजी जांभिया येथे दलसू मुक्का पुंगाटी यांना जादू टोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.